नमस्कार, टीव्ही नाईन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्वाची बातमी. पवार गटाची 11 मतं मिळाली पण 12वं मत मिळालं नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. मानसिंग नाईकांचं 12वं मत मला मिळालं नाही असं शेकापच्या जयंत पाटलांनी म्हटलंय. सीपीएमचं मत मला मिळालं नाही याची खंत आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. परिषद निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर जयंत पाटलांकडनं ही खंत व्यक्त करण्यात आली आहे. मानसिंग नाईक यांचं 12वं मत मला मिळालं नाही असं शेकापचे जयंत पाटील यांनी म्हटलं. शरद पवारांकडचं एक मत फुटल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं. मात्र शरद पवारांनी शब्द पाळला असंही जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर परिषद निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर जयंत पाटलांनी खंत व्यक्त केली आहे. जे माझ्याबरोबर अनेक वर्ष जे सहकारी होते ते शेवटच्या देतात आणि जास्तीत जास्त आमचा बंधू पक्ष CPM त्यांचं मत मिळालं नाही त्याचं मला माझ्या पक्षापेक्षा त्याचं वाईट जास्त वाटतं. मी नाव सांगू शकत नाही. माझ्या मित्राचं आहे. शरद पवारांच्या गटाची 11 मतं होती. 12वं मत हे नाईकांचं होतं. ते आले नाही. आयत्या वेळेला आले. मीटिंगला पण प्रत्येक वेळा आमच्याबरोबर आले पण त्यांनी मत दिलेलं दिसत नाही. कळतं ना कोणी कोण देतं आणि कोण नाही.